जनता की आवाज को सरकार तक पहुंचाने के लिए वाड़ी महाराष्ट्र नवनिर्माण सेना द्वारा 17 अप्रैल को वाड़ी नगर परिषद मुख्य अधिकारी कार्यालय में चार कार्यकर्ताओं ने तोड़फोड़ की थी तोड़फोड़ करने से सरकारी काम में बाधा एवं सरकारी माल का नुकसान करने के जुर्म में वाड़ी मुख्य अधिकारी डॉक्टर विजय देशमुख की शिकायत पर चार मन से कार्यकर्ताओं के विरोध में अपराध दर्ज किया गया वाड़ी नगर परिषद को सौंपे गए मनसे द्वारा ज्ञापन का जवाब मांगने महाराष्ट्र नवनिर्माण सेना के जिला अध्यक्ष आदित्य दुरुक्कर के मार्गदर्शन में मोर्चा निकाला गया मोर्चे की शुरुआत काटोल बायपास चौक स्थित मनसे कार्यालय से हिंदू हृदय सम्राट बाला ठाकरे की प्रतिमा पर माल्यार्पण की गई। नारे निर्देशन करते हुए मन से कार्यकर्ता पदाधिकारी वाड़ी नगर परिषद तक पहुंचे मोर्चे में उपस्थित कार्यकर्ता पदाधिकारियों में से छह कार्यकर्ताओं को ही वाड़ी नगर परिषद कार्यालय में आने की अनुमति दी गई कानून व्यवस्था बनी रहे इसलिए बाकी मोर्चे में उपस्थित कार्यकर्ता पदाधिकारी को कार्यालय के बाहर ही रुकाया गया वाड़ी नगर परिषद कार्यालय में मुख्य अधिकारी डॉक्टर विजय देशमुख की अनुपस्थिति देखने ऐसी जिला अध्यक्ष आदित्य दुरुक्कर के साथ कार्यकर्ताओं ने आक्रोश व्यक्त किया उपस्थित पदाधिकारियों द्वारा उप अधिकारी रतन माल फटिंग पर प्रश्नों की बौछार की गई साथ ही ज्ञापन सौंपते हुए कुछ मांगों को पूरा करने की चेतावनी भी दी गई सवाल जवाब में ज्ञापन सौंपते वक्त मनसे ने वाड़ी शहर में शासकीय रुग्णालय प्रस्थापित करने की मांग की शहर में मकान निर्माण करने के लिए आर की अनुमति देने की भी मांग की बगीचा गार्डन निर्माण करने आरोप तथा अवैध अतिक्रमण हटाने आरोप ध्यान आकर्षित करने की मांग की जनता को चौबीस घंटे शुद्ध पानी पिलाने की मांग की गयी शहर में सभी तरफ स्ट्रीट लाइट लगे रहे इसकी भी मांग की गई साथ ही अन्य विविध मुद्दों पर चर्चा की गई इन सभी मुद्दों पर ध्यान देकर मांगे पूरी करने की विनती की गई यदि मांगे पूरी नहीं हुई तो मन से आक्रमक होकर आंदोलन करने का इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना के कार्यकर्ता पद अधिकारियों ने ज्ञापन सौंपते हुए व्यक्त किया सत्रह अप्रैल को हुए तोड़फोड़ के बाद वाड़ी पुलिस निरीक्षक प्रदीप रहनवाल ने मोर्चे के दौरान कड़क बंदोबस्त रखा था मनसे पदाधिकारी कार्यकर्ताओं से ज्यादा पुलिस बंदोबस्त दिखाई दे रहा था मोर्चे के दौरान नागपुर जिला अध्यक्ष आदित्य दुरुपकर उपाध्यक्ष सचिन चिटकुले तालुका अध्यक्ष दीपक ठाकरे जयंत चौहान स्वप्निल चौधरी राकेश चौधरी धनराज गिरिपुंजे प्रतिम कापल्लीवाल सूरज भलावी विठोबा घुर्डे अमित निम्बोडकर मुकेश मुंडेले अजिंक्या वागमारे अश्विन रामटेके आकाश बाबर आशीष वास्ती भारत ठोंबरे रोशन नागपुरे सोमेश येडे दिलीप गोंडेकर समीर श्रीवास्तव अमन शुक्ला महादेव सेकडे गोपाल कुमेथे सूरज भोयल तुषार मंदाने तुषार प्रजापती अभिषेक मोहरे आदि प्रमुखता से उपस्थित रहे महाराष्ट्र निर्माण सेना सेनातर्फे वाडीनगर परिषद वर मोर्चा होता अनेक समस्या वाडी शहरामध्ये अनेक समस्या उद्भवल्या आहेत त्याचे अनेकदा आम्ही शिरो साहेबाला वाडीनगर परिषदमध्ये येऊन निवेदन दिले पण त्या एकही आमच्या मागण्यांना त्यांनी काम केलेलं नव्हतं त्यामुळे आम्हाला एक असा खडखडखड्याच्या -कड़ पवित्रा घ्या लागला आणि आम्ही तो घेतला होता तरी पण शिवसाहेबाला जाग आला नाही अजूनपर्यंत आमचे काम सुरुवात आमच्या कामाला सुरुवात झाली नाही म्हणून आज आंदोलन करण्यात आले मोर्चा करण्यात आला तर त्यांना आम्ही काल याच्या पहिले चार दिवसापहिले लेटर दिलं की आम्ही निवेदन द्यायला येणार आहोत त्यांना सुचवल्यानंतरही ते उपस्थित नाही मला असं वाटतं त्यांना एक भेव लागले असेल ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे त्या कारणाने त्यांनी गैरहजी लावली मला वाटत नाही की सांगण्याची भूमिका आम्हाला गरज पडेल वाडी नगर परिषदेने यापूर्वी अनुभवलेला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही शब्दात कमी आणि कार्यातून जास्त दाखवते मी इथल्या मुख्याधिकाऱ्यांना आपल्या या चॅनलद्वारे सांगू इच्छितो की वाडी नगर परिषदेतला आम्ही आज मांडलेल्या मवाळ भूमिकेत ज्या भूमिका मांडल्या त्यांनी आमची मवाळ भूमिकेला आमची कमजोरी समजू नये यानंतर त्यांनी पंधरा दिवसात केली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना खड्यान खड्याच्या भूमिकेत पुन्हा एकदा त्यांना दिसेल माननीय उपसंचालक आरोग्य यांच्याशी मी माझ्या दोन दिवसापूर्वी चर्चा झाली त्यांनी मला सांगितलं की दुरुक कसं मी आम्ही या सर्व हॉस्पिटलवर बंदी आणलेली आहेत एक महिन्यापूर्वी त्यांनी असा संबंधित पत्र या नगरपरिषदेला पाठवलेलं आहे पर वाडी नगरपरिषदमध्ये कामाचा अभाव असेल किंवा इथल्या अधिकाऱ्यांची जिद्द नसेल की लोकांना त्या प्रकारचा न्याय द्यावा अधिकाऱ्यांचं मला असं वाटतं की अनेक हॉस्पिटलशी काळे धागेदोरे बांधले गेलेले आहेत त्या उद्देशातून त्यांनी का हॉस्पिटल बंद केलेले नाहीत अशी भूमिका आलेली आहे मला असं वाटतं या भूमिका वारंवार नगर परिषदेसमोर मांडण्यापेक्षा वरिष्ठांकडे मांडाव्या म्हणून लवकरच मी उपमुख्यमंत्र्यांची भेट गेली त्या भूमिका मांडेल आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे वाडी नगर परिषदेवर मोर्चा काढण्यात आला आणि या मोर्चात स्थानिक विषयावरचे प्रश्न होते ते आम्ही आज माननीय उपमुख्याधिकारी फाट फटिंग मॅडम यांच्यासमोर मांडलेले आहेत आणि त्यांनी आम्हाला आठ दिवसाच्या आत त्या प्रश्नाचे लेखी उत्तर देऊ असं सांगितलेलं आहे वारंवार निवेदन आणि आंदोलन करणे हे पक्षाची आमची वारंवार भूमिका नाही आहे मात्र अधिकाऱ्यांनी प्रामाणिक आणि मवाड जनतेच्या प्रश्नासम गांभीरता घ्यावी अशी आमची भूमिका आहे आज या निवेदनाद्वारे आम्ही सकारात्मक चर्चा झाली त्यांनी सांगितलं आम्ही अनेक प्रस्ताव अधिक वरिष्ठांकडे पाठवलेले आहेत आणि ते प्रलंबित आहेत मी त्यांना सांगितलं की तुम्ही ह्या भूमिका आमच्याकडे आम्हाला एक अगदी द्यावेत आम्ही वरिष्ठांशी बोलू मी पुढच्या आठवड्यात ह्या सर्व भूमिका घेऊन माननीय या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आणि बोलणार जेणेकरून वाडी नगरपरिषदेला नागपूर शहराच्या नंतरची असलेली जवळ असलेली नगरपरिषद आहे तिला व्यापारिकदृष्ट्या फार महत्त्व आहे आणि त्या नगरपरिषदेला सुसज्ज असा दवाखाना लवकरात लवकर लोकांच्या सेवेकरता यावा या उद्देशातून महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रामाणिक प्रयत्न करेल जनतेच्या या समस्या आज मांडलेल्या आहेत त्या प्रामाणिकपणे सुधारण्याच्या प्रामाणिक आम्हाला आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे त्यामुळे यानंतरच्या ज्या भूमिका असतील त्या आम्ही वरिष्ठांकडे मांडू आणि सोडवण्याच्या आमच्या मागण्या होत्या की वाडी एवढी मोठी नगरपरिषद आहे जी शहराला लागून आहे आणि तिथे म नगरपरिषदास सोय मालकीचा दवाखाना नाही आहे तो दवाखाना जनतेच्या हिताकरता तात्काळ बनवण्यात यावा तसा प्रस्ताव त्यांनी पाठवला आहे असं त्यांनी आज उत्तर दिलं आहे अपेक्षा करतो मी वरिष्ठांकडे कर बोलून ह्या लवकरात लवकर ह्या स्थानिक लोकांना मिळावं का आपण बघितलं की कोरोना परिस्थितीत असं उजड झालं की बा आपल्याकडे दवाखान्यात नाही आरोग्य परिस्थिती नाही मग वाडी शहरासारख्या एवढ्या मोठ्या व्यापारिक शहरामध्ये अगर उद्या कुठली मोठी एखादी जी हानी न देव कळो न घडो किंवा ती घडली तर त्यावेळेला त्या त्यांना उपचार मिळण्यासाठी एक स्वतःच्या मालकी हक्काचा दवाखाना असावा अशी वाडी नगर परिषदेची आम्ही मागणी केलेली आहे ब्युरो रिपोर्ट बी सी न्यूज